नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए प्रथम वर्ष अभ्यासपत्रिका तिसरी सॉरी अभ्यासपत्रिका पहिली या पहिल्या अभ्यासपत्रिकेमध्ये मराठी कथात्मक साहित्य असे या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे आणि यामध्ये 10 कथा बीए प्रथम वर्षाच्या ऐच्छिक मराठी पेपर फर्स्टला अभ्यासक्रमाला आहेत। या प्रथम अभ्यासपत्रिकेमध्ये आपण आतापर्यंत 3 कथा पाहिलेल्या आहेत आणि आता एक चौथी कथा आपण पाहणार आहोत आणि पाहत आहोत। किडलेली माणसं ही कथा आपण पाहत आहोत। किडलेली माणसं ही कथा गंगाधर गाडगीळ यांची आहे। गंगाधर गाडगीळ हे मराठी नवकथेचे प्रवर्तक आहेत। या कथेतून पेरूवाडीतील खुटमुटव्याच्या चाळीच्या मध्यमवर्गीय पोकळ संस्कृतीचे दर्शन मिश्किलपणाने व अपराधिकपणाने घडविण्याचा प्रयत्न गंगाधर गाडगीळांनी केलेला आहे। मध्यमवर्गीय लोकांच्या शूद्रपणाची जाणीव किडलेपणाची जाणीव ही कथा करून देते। माणसांच्या स्वभावाचे कांगोरे अप्रतिमपणे रेखाटण्याचं काम आणि मध्यमवर्गीय माणसाची किडलेपणाची अंतर्बाह्य मानसिकता या कथेमध्ये पाहायला मिळते। पेरूवाडीतील खुटमुटेची ही चाळ आहे आणि रविवारची दुपार आहे। जातीय दंगली आणि या दंगलीमुळे वातावरण सगळे गढूळ झालेलं आहे। हिंदू मुस्लिम जातीय वाद त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि या जातीय दंग्याच्या उग्र ज्याला मुंबईमध्ये भडकल्या गेलेले आहे त्याचा परिणाम या खुटमुट्याच्या मध्यमवर्गीय चाळीमध्येही कसा होतो हेही या ठिकाणी कथेमध्ये पाहायला मिळतं। 50 रुपयापासून 150 रुपयापर्यंत वाढत जाणाऱ्या सामाजिक मान मान्यतेच्या अनेक श्रेणी या ठिकाणी राहिल्या होत्या। तो काळ 1923 नंतरचा काळ आहे। गंगाधर गाडगीळांनी ही कथा मला वाटतं 50 आसपास लिहिली असावी। त्या काळामध्ये 50 रुपयापासून 150 रुपयापर्यंत पगारी होत्या, चांगल्या पगारी मध्यमवर्गीयाच्या दृष्टिकोनातून, आणि ही सगळी मंडळी इथे या चाळीमध्ये राहत होती आणि यांची अपेक्षाच एवढीच की साहेबाची मर्जी आणि पगार वाढ हे तिथलं या मध्यमवर्गीय लोकांचं महत्त्वपूर्ण जीवितांचं केंद्रबिंदू आहे। नवऱ्याचा पगार आणि स्वतःचं सौंदर्य हे प्रत्येक पत्नीच्या योग्यतेची मापटी या ठिकाणी बनलेली आहे। अनेक दृष्टिकोनातून विचार या ठिकाणी अनेक विचार साखर राखेल हे या संस्कृतीचे जळते प्रश्न, साहित्यिक मेळावे, गणपती उत्सव हे त्या वर्गाचे सामाजिक सोहळे, प्रीतिविवाह हा त्यांच्या अद्भुत कथ्या, दारिद्र्य आणि संकुचितपणा हा त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा असं या चाळीचं वर्णन या ठिकाणी आपण पाहतो आहोत। आणि घारवाणना च्या खोलीमध्ये घारवाण पत्त्याचा डाव रंगलेला आहे। खुटमुटे चाळीतील दुसऱ्या मजल्यावर जरी बरीच सामसूप असली तरी नटव्या मालतीबाई आपल्या बावळट नवऱ्यावर खेकसत होत्या। घारवाणाचा पत्त्याचा अड्डा खिदळत आणि खिंदळत होता। बंडोपंत आपल्या खिडकीशी उभे राहून समोरच्या चाळीतील एका सुंदर बाईकडे पाहत होते। आपण कुणाकडे आपल्याला कोणी बघत नाही असा आविर्भाव मात्र त्यांचा होता। शामराव दारात बसून आपल्या जुन्या छत्रीशी ठाकठोक करत होते। आजागळ ऐनापुरे हिंदू महासभेच्या राजकारणावर आपल्या किरट्या आवाजात चर्चा करत होते आणि घारवाणाचा दामूक गॅलरीत आलेला आहे। काहीतरी नवीन बातमी शोधता येते का, पाहता येते का, हा सगळा प्रकार तो शोधत आहे आणि त्याला एकदम एका मुस्लिम व्यक्तीचं
चपलाचं दुकान गुंड फोडत असतानाचं चित्र दिसतं. मग हे पाहताच हा दामू विजयोन्मादानं ओरडला. इथपर्यंत आपण आलो होतो. याचा पुढचा भाग असा आहे की तो दामू विजयोन्मादानं ओरडतो की काहीतरी अशी खणखणीत बातमी त्याला द्यायची आहे घराकडं. अरे अरे ते पहा मवाळी दुकान फोडत आहे. त्यासरशी खुटमुट्याच्या चाळीतील दुसऱ्या मजल्यावर एकच धावपळ झाली. कारण कुणीतरी दुकान फोडत आहे ही एक रोमहर्षक घटना होती. आणि दामून ओरडल्याबरोबर दुसऱ्या मजल्यातल्या सगळ्या चाळीतले लोक बाहेर येतात. स्वतःच्या चाळीसमोर घडत असताना ती घटना न पाहणे म्हणजे आयुष्यातील एका फार मोठ्या आनंदाला मुकण्यासारखं होतं. जिथून ते दृश्य सर्वात चांगलं दिसेल ती जागा प्रत्येकजण पाहण्याचा प्रयत्न करत होता. तिथं जाण्याचा प्रयत्न करत होता. पटकावण्याचा प्रयत्न करत होता. मुलामध्ये ढकलाढकली मारामारी चालू होती. गारवांनाचा भांडखोर आणि आडदांड पोर आणि इतर मुलांना केव्हाच जागेवरून हुसकावलं होतं. पण महादवरावाचा 2 वर्षाचा साम जेव्हा ती जागा सोडिना तेव्हा गारवांनाच्या बनीनं थाट दिशी त्याचं डोकं गजावर आपटलं. बापडा श्याम जेव्हा रडात घरात जाऊ लागला रडत तेव्हा ती सारी फिदफिदी हसली. इतक्यात गारवांना एकदम आपल्या मुलावर खेकसले. चला रे चालती व्हा आत उन्हाळकुटची आणि सगळ्यांनी पुस्तकं घ्या हातात. त्या सरची त्याची सगळी मुलं घरात पळाली. दामू मात्र तिथंच उभा राहिला. ही महत्त्वाची बातमी चाळीला पुरवल्यामुळे आपल्याला काही विशेष हक्क प्राप्त झाला आहे अशी त्याची कल्पना होती. पण गारवांनी एक टपली मारून त्याची ती कल्पना दूर केली आणि मग ते स्वतः त्या जागेवर उभे राहून गंमत पाहू लागले. गारवांनाचा दामू मुलगा मात्र जात नाही. सगळी मुलं त्यांची जातात. त्याला वाटतं मी बातमी सांगितली काहीतरी मोठं काम मी केलेलं आहे आणि तो मुलगा जात नाही. पण गारवांनाने त्याला हे पाठवलेलं आहे. श्यामराव त्याच्या शेजारीशी येऊन उभा राहिले. बाहेर गडबड चालली आहे तुम्ही घरात बसा असं आपल्या बायका मुलांना दरडावून श्यामराव बाहेर येऊन सगळं पाहत आहे. ऐनापुरे अजागळ ऐनापुरे कटड्याजवळ धावले. त्याच्या मनाची इतकी धांदल उडाली की कटड्याजवळ जाण्याकरता ते उघड उघड धक्काबक्की करू लागले आणि शेवटी ते श्यामरावाच्या बंगलीतून मान काढून ते दृश्य पाहू लागले. श्यामराव दयाबुद्धीने म्हणाले अरे अरे काय बिचाऱ्याचं नुकसान करतायत. श्यामराव म्हणतात की बाबा रे त्या मुस्लिम दुकानदाराचं गरीब बिचाऱ्याचं लोक काय नुकसान करतात ते गुड्ड लोक. कारण जातीय दंगलीमुळं त्या मुस्लिम दुकानदाराचं दुकान फोडलं जाऊ लागलेलं आहे. ऐनापुरे मात्र हिंदू महासभेचे ते हिंदू महासभेचे असल्या कारणानं सदस्य असल्या कारणानं ते म्हणतात ऐनापुरे एकदम आपल्या किरट्या आवाजात की चाळ्या हेच ते चुकतं तुमचं. ह्या मुसंड्यानं काय म्हणून दया दाखवावी. ते आमच्या बायका पळवतात पोरं बाटवतात देवळं भ्रष्ट करतात काय नाही त्यांना असाच हात दाखवला पाहिजे. म्हणजे ऐनापुरेची ऐनापुरे हे हिंदू महासभेचे आहेत त्यांची वृत्ती पाहिल्यानंतर ती झाल वृत्ती आणि मुस्लिम विरोधी वृत्ती पाहायला मिळते. त्यांच्या त्या आवेशानं काहीसे गांगरलेले श्यामराव म्हणाले अहो पण हे भांडण थांबायला नको का कधी. शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच ठिकाणी राहायचे ना. अहो हिंदू काय मुस्लिम काय अजून कुठल्या जातीचा काय आपल्या सगळ्याला या देशामध्ये एकाच ठिकाणी राहायचे. हे भांडण कुठेतरी थांबलं पाहिजे. जातीय दंगली कुठेतरी थांबल्या पाहिजे का तेच करत बसायचं आयुष्यभर. कारण या जातीय दंगलीमुळे सामान्य लोकांना खूप त्रास होतो. मोठी माणसं बाजूला जाऊन बसतात फक्त त्यांनी भांडण लावण्याचं काम केलेलं असतं. मग ही जातीय दंगलीची दरी कुठेतरी दूर व्हायला पाहिजे. मजहब नहीं शिकाता आपस में बैर रखना हिंदी है हमारा वतन है हिंदोसता हमारा आपापसामध्ये वैर ठेवून चालणार नाही आहे. कारण या आपापसातल्या वैरामुळे माणसाची खचीकरण होत चाललेलं आहे आणि देश रसातळाला जात आहे. ह्या जातीय दंगली कुठेतरी थांबल्या पाहिजे. आपण सारे एक आहोत. एकतेची भावना जागृत असली पाहिजे. या कथेतून
कदाचित तेच लेखकाला सांगायचं आहे, फक्त त्या संदर्भानं तो अर्थ या ठिकाणी आलेला आहे. लेखक सांगतोय कारण या ठिकाणचं हे पात्र शामराव दयाबुद्धीनं म्हणत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे, पण अजागळा ऐनापुरे मात्र म्हणतात नाही नाही हे असे करतात लोक, तसे करतात ते, असं तसं आमच्या बायकांना पाठवतात, मंदिरं फोडतात, अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. मग हे लोक करतात तर आपण असं करायचं का? कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे का नाही? शामरावला वाटतं ही गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि हे थांबणं गरजेचं आहे. कारण माणूस जातीसाठी नसतो, माणसासाठीही जात नसते. कारण जातीसाठी माणूस नसतो ना माणसासाठी जात. माणसाने माणूस व्हावे हीच आमची आस. माणुसकीची जातीशिवाय दुसरी कोणती जात नसते. माणूस होणं गरजेचं असतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं शामरावला वाटतं. पण ऐनपुरे आपला आवाज तार सप्तकात नेऊन किंचाळे कसलं एके ठिकाणी राहायचं, आम्ही अविंदाचा निपात करू, त्यांची डोचकी ठेचू. आणि त्यांनी असे काही हातवारे केले की शामराव अगदी घाबरून गेले. आपल्या भयंकर राजकीय मताने शामरावांना घाबरून सोडण्यात ऐनापुऱ्यांना फार आनंद वाटे. आपली चिरडली गेलेली अधिकार लालसा पुरवण्याचा त्या दुबळ्या माणसांना तो एक मार्गच होता. म्हणजे अशा पद्धतीची ही माणसं घारवांना कशा पद्धतीचा आहे, ऐनापुरे कशा पद्धतीचे आहे, शामराव हा गरीब बिचारा आपला एक मार्गी चालणारा आहे, मालतीबाई कशा पद्धतीची आहे, म्हणजे हे सगळं बंडोपंत कशा पद्धतीचं आहे, घरवाण्णाचा मुलगा दामू कशा पद्धतीचा आहे, ह्या सगळ्या चाळीतल्या माणसांचे किडलेपण कशा कशा पद्धतीचे आहेत, विचार कसे आहेत, दृष्टी कशी आहे, हे या कथेतून आपणाला पाहायला मिळतं. ही दृष्टी त्या कथेतून आपणाला जाणवते, म्हणायला काही हरकत नाही. कसली राजकारणाची चर्चा करताय ऐनापुरे, आमच्या पगारात 4 रुपये वाढ होईल असं एखादं राजकारण असलं तर सांगा, घरवाण्णा म्हणाले. आणि आपण काहीतरी विलक्षण मुरब्बेपणाचे बोललो अशा आशयानं त्याने सर्वांकडे पाहिलं. सर्वांना त्याचं म्हणणं मनोमन पटलं आणि म्हणूनच ते कोणालाच आवडलं नाही. घरवाण्णा तितक्यात म्हणतात कसली राजकारणाची चर्चा करताय ऐनापुरे, अरे आपल्या पगारात 4 रुपये कशी वाढ होईल एखादं राजकारण असलं तर सांगा, बाकी काय आपण असं काहीतरी मुरब्बेपणानं बोललो असं घारवाण्णा वाटतं. सर्वांना ते पटतं पण कोणीच काही बोलत नाही. सर्वांना त्याचं म्हणणं ह्या पटल्या असलं तरी काही उपयोग नाही. नटव्या मालतीबाई देखील ते दृश्य पाहायला लगबगीने बाहेर आल्या होत्या, पण त्या गर्दीत धक्काबुक्की करून कठड्याजवळ जायला आणि त्या स्वतःची ऐड बिघडवायला त्याचं मन धायचे ना. सौंदर्य आणि योग्यता यांनी आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत अशी त्यांची प्रामाणिक समजूत होती. लोक ही गोष्ट मानित कसे नाहीत यांचा त्यांना नेहमीच आश्चर्य वाटे. इतरांना नाक मुरडून आणि नाव ठेवून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमी अट्ठासानं चाललेला असे. आता देखील त्या असंच काहीतरी पुटपटत होत्या आणि नेहमीप्रमाणे सर्व लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होते. सर्वांचं आकर्षण बनावं, आपलं सौंदर्य, आपलं श्रेष्ठत्व सिद्ध व्हावं असंच या मालतीबाईंना वाटायचं. त्या धक्काबुक्की करून कठड्याजवळ जायच्या होत्या, पण स्वतःची ऐट आणि सौंदर्य बिघडवायला त्या तयार नव्हत्या. आपण सौंदर्यवान आहोत, इतरांहून श्रेष्ठ आहोत. आपलं सौंदर्य, आपली योग्यता याची प्रामाणिक समजूत, पण लोक त्यांना मानित नाहीत. इतरांना नाक मुरडून आणि नाव ठेवून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न अट्ठासानं चाललेला असायचा, पण लोक त्याकडं दुर्लक्ष करतात. अशा पद्धतीची ही मालतीबाई या ठिकाणी दाखवलेली आहे. सगळी माणसं कशी आहेत, स्वतःचा अट्ठास, स्वतःची योग्यता, स्वतःचा भाव दाखवण्याचा प्रयत्न करणारी आहेत आणि एकमेकाला मागं ओढण्याचं काम ही माणसंच करतात चाळीतली. ही सगळी किडलेली माणसं आणि त्या माणसाचं माणूसपण या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतं. आता बाकीचा भाग आपण नंतर पाहू, इथं आपण थांबू. धन्यवाद.